हाय स्टूडेंट्स, हाउ आर यू ऑल? कसे आहात तुम्ही सगळे? आजचा इंग्लिश क्लास आहे. टुडे इज द इंग्लिश क्लास. वी आर डूइंग द फोर्थ स्टँडर्ड अँड लेसन नंबर इज 13. ओके, द नेम ऑफ द लेसन इज सुलतान गियासुद्दीन इन द काझीज कोर्ट. ओके, अँड एज युजल प्लीज शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स सो दॅट दे कॅन बेनिफिट दिस लेसन. अँड इफ यू आर न्यू टू द चॅनल प्लीज सबस्क्राईब अँड प्रेस ऑन द बेल आयकन टू गेट नोटिफाईड ऑफ द next videos and next lessons. Okay, without any wasting any time, we'll start the lesson. Okay, I'll explain you the lesson, so please pay attention. Sultan Ghiyasuddin in the Qazi's court. Hundreds of years ago, in the eastern province of Bengal, Sultan Ghiyasuddin Azam Shah ruled the land. Ata 100 varshapurvi, 100 manje shekdo varshanpurvi, purvecha province la, eastern province madhe, पूर्व बंगालमध्ये, ईस्टर्न प्रोव्हिन्स ऑफ बंगाल, सुलतान गियासुद्दीन अजाम शहा, त्यांचं सुलतानाचं नाव काय होतं? गियासुद्दीन अजाम शहा हे त्या ईस्टर्न प्रोव्हिन्स बंगालचे राजा होते. ही रूल्ड द लँड. ओके, हिज कॅपिटल वॉज सोनारगाव. त्या भागाचं बंगाल, ईस्टर्न प्रोव्हिन्स ऑफ बंगालचं कॅपिटल होतं सोनारगाव. ओके, सुलतान गियासुद्दीन वॉज अ गुड रुलर. ते एक चांगले राजा होते. He was a good ruler. He ruled wisely and well. ते हुशारीने राज्य करत होते आणि व्यवस्थित राज्य करत होते. He respected man of learning. तर ते हुशार लोकांचे किंवा विद्वान लोकांचं खूप मान राखत होते. He used to respect the man of learning. ते विद्वान लोकांचं खूप रिस्पेक्ट करत होते. He had a deep regard for law. ते कायद्यानुसार चालत होते. त्यांना लॉचा रिस्पेक्ट होता. त्यांना न्यायव्यवस्थेविषयी खूप आदर होता. Okay, he had a deep regard for law. One day while the Sultan was practicing with his bow and arrows, he accidentally wounded the only son of a poor widow. तर एक दिवशी सुलतान धनुष्यबाण घेऊन त्यांची प्रॅक्टिस करत होते, धनुष्यबाण मारण्याची प्रॅक्टिस करत होते, तर चुकून त्यांच्या हातून एका विधवेच्या मुलाला तो बाण लागला. He accidentally wounded the only son of a poor widow. तर त्या विधवा महिलेच्या मुलाला त्यांनी जखमी केलं. द वुंडेड बॉय डिड नॉट सर्व्हाइव्ह. ते जखमी मुलगा तो वाचू शकला नाही. वीपिंग अँड वेलिंग द पुअर विडो वेन टू द काझी अँड टोल्ड हिम व्हॉट हॅड हॅपन. तर ती बाई मोठमोठ्याने रडत काझींकडे गेली. ओके, आणि त्यांना जे काय घडलं ते सगळं सांगितलं. जे कायदा व्यवस्था सांभाळतात त्यांना काझी म्हणतात. ओके, तिथे आधीपूर्वीच्या काळात काझी होते. द काझी वॉज अन ऑनेस्ट अँड अपराईट मॅन. अपराईट म्हणजे पण ऑनेस्ट. ओके, ते प्रामाणिक व्यक्ती होते. काझी वॉज एन अपराईट अँड ऑनेस्ट मॅन. ते काझी फार प्रामाणिक होते. त्यांना खोटं चालत नसे. ही सेंट एन ऑफिसर टू समन द सुलतान टू हिज कोर्ट. त्यांनी एका माणसाला म्हणजे ऑफिसरना पाठवलं आणि सांगितलं की राजांना घेऊन येईल. म्हणजे राजांना समन्स पाठवलं म्हणजे त्यांना येण्याचा विनंती केली, म्हणजे कोर्टात हजर राहण्याची विनंती केली. ही सेंट एन ऑफिसर टू समन द सुलतान टू हिज कोर्ट. When the officer reached the palace, the guard stopped him and inquired about his business. तर राजाच्या दरबारापाशी आल्यावर तो ऑफिसर जेव्हा आला समन्स घेऊन, तेव्हा त्या दरवाजापाशी गार्ड्स जे होते, जे द्वारपाल होते, त्यांनी त्याला अडवलं आणि विचारलं की काय काम आहे, का तुम्ही आला तिकडे सुलतानकडे, सुलतानच्या दरबारात का आलात. तर त्यांना जेव्हा कळलं, when they learned that he had come to serve a summons to Sultan, they were shocked. त्यांना जेव्हा कळलं की ते समन्स घेऊन आले, की कोर्टात हजर राहण्यासाठी निमंत्रण काझीकडनं घेऊन आले, म्हणजे सुलतानांना काझींकडे घेऊन जायला आलेत, तेव्हा त्यांना धक्का बसला. दे वर शॉक्ड. दे रिफ्यूज टू लेट हिम गो इन साइड द पॅलेस. तर त्यांनी त्यांना राजमहालात जायला अडवलं, जाऊ दिलं नाही. त्यांना म्हणाले की तुम्ही जाऊ शकत नाही. त्या ऑफिसरना म्हणाले की तुम्ही सुलतानांच्या महालात जाऊ शकत नाही. द ऑफिसर वॉज नाव इन अ फिक्स. द ऑफिसर आता डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये होते. त्यांना कळे ना काय करावं. द गार्ड्स डिड नॉट अलाव हिम टू एंटर द पॅलेस. द गार्डनी त्यांना आतमध्ये महालात जाऊ दिलं नाही. बट ही न्यू दॅट ही कुड नॉट रिटर्न विदाऊट सर्व्हिंग द समन्स. ते समन्स राजाला म्हणजे सुलतानांना दिल्याशिवाय त्यांना काझी परत घेणार नव्हते त्यांच्याकडे. तर परत येऊ नका म्हणून सांगितलेलं, समन्स देऊनच यायचं असं त्यांना बजावलं होतं. द काझी वुड नॉट टेक हिम बॅक. ही हॅड टू फाइंड अ वे ऑफ रिचिंग द सुलतान समहाव. कसं तरी हे समन्स घेऊन सुलतानकडे जायचंच होतं त्यांना. काही करून त्यांना तिथे गेलंच पाहिजे होतं.
व्हॉट कुड ही डू, तर ते काय करू शकत होते असा ते विचार करू लागले. ही थॉट अँड थॉट, त्यांनी खूप विचार केला. ऍट लास्ट, शेवटी ही बिगॅन टू साऊंड द अजान, द कॉल फॉर द प्रेयर लाऊडली जस्ट आउटसाईड द पॅलेस. शेवटी त्यांनी काय केलं, अजान एक प्रकारचं प्रेयर असतं, तर ती प्रार्थना ते मोठमोठ्याने म्हणू लागले. अगदी त्या राजमहालाच्या बाहेर बसून ते मोठमोठ्याने ही प्रार्थना म्हणू लागले. इट वॉज नॉट येट टाईम फॉर द प्रेयर, ही प्रार्थनेची वेळ नव्हती. वेन द सुलतान हर्ड द लाऊड अनटाईमली कॉल ही वॉज ग्रेटली सरप्राईज. तर ही प्रार्थनेची वेळ नव्हती, तरीही कोण बाहेर मोठमोठ्याने प्रार्थना म्हणतंय हे ऐकून सुलतानना आश्चर्य वाटलं. ओके, ही वॉज ग्रेटली सरप्राईज. ही ऑर्डर्ड दॅट मॅन गिव्हिंग द कॉल शुड बी ब्रॉड बिफोर हिम इमिजिएटली. तर बाहेर जो कोणी प्रार्थना म्हणतो या अवेळी, म्हणजे भलत्याच वेळी कोणी प्रार्थना म्हणतो, त्या माणसाला लगेच आत घेऊन या असं फरमान सुलतानांनी सोडलं. ही सोल्जर्स रश्ड आउट ऑफ द पॅलेस गेट्स, कॉट द ऑफिसर अँड टूक हिम टू द सुलतान विद इन मोमेंट्स. तर सुलतानांचे सैनिक लगेच बाहेर गेले गेटपाशी आणि त्या ऑफिसरना पकडून लगेच सुलतानांसमोर हजर केलं. वेन द ऑफिसर नेल्ट बिफोर द सुलतान ही वॉज ट्रॅव्हलिंग विथ फिअर. तर ऑफिसर गुडघ्यावर बसून सुलतानांसमोर गुडघ्यावर बसला होता, त्यांच्या समोर जेव्हा बसला होता तेव्हा तो थरथर कापत होता. ओके, वेन द ऑफिसर नेल्ट बिफोर द सुलतान, नेल्ट म्हणजे गुडघ्यावर बसणं, ही वॉज ट्रॅव्हलिंग विथ फिअर, ते घाबरून थरथर कापत होते, भीतीने थरथर कापत होते. बट ही मस्टर्ड ऑल हिज करेज अँड एक्सप्लेन्ड वाय ही हॅड गिव्हन द कॉल फॉर अजान. सगळं बळ एकवटून त्यांनी खरं सांगितलं की त्यांनी या अवेळी अजान का म्हटलं किंवा प्रार्थना का म्हटली. ही मस्टर्ड ऑल हिज करेज, सगळं त्याचं बळ, धीर एकवटला. मस्टर्ड ऑल हिज करेज म्हणजे धीर एकवटणं. अँड एक्सप्लेन्ड वाय ही हॅड गिव्हन द कॉल फॉर अजान. देन विथ शेकिंग हँड्स ही गेव द समन्स टू द सुलतान. तर थरथरत्या हातांनी तो समन्स, जे त्या हातात जी चिठ्ठी होती, समन्सचं पेपर होते, ते त्यांनी सुलतानना थरथरत्या हातात घाबरत घाबरत दिले. ओके, सुलतान गियासुद्दीन टूक इट विदाउट मेकिंग एनी कमेंट. तर सुलतान गियासुद्दीन ह्यांनी काहीही न बोलता ते समन्स गपचूप घेतलं आणि वाचलं. ही रेड द समन्स, त्यांनी तो वाचला अँड टोल द ऑफिसर टू गो बॅक टू द काझी. तो समन्स त्यांनी वाचला आणि सांगितलं की तुम्ही, त्या ऑफिसरना सांगितलं की तुम्ही परत काझींकडे परत जावा, गो बॅक टू द काझी. ही अनाउन्स दॅट ही वुड अपियर इन द काझीज कोर्ट द नेक्स्ट डे. त्यांनी सांगितलं की ते दुसऱ्या दिवशी काझींच्या दरबारात किंवा कोर्टमध्ये येणार आहेत. ओके, त्या समन्सना मान देऊन ते तिथे काझींसमोर जाणार होते. द नेक्स्ट मॉर्निंग द सुलतान गॉट रेडी टू अपियर बिफोर द काझी. त्या दुसऱ्या दिवशी सकाळी सुलतान तयार झाले काझींसमोर जाण्यासाठी. ओके, ही हिड अ शार्प स्वॉर्ड इन हिज रोब अँड सेट आउट. तर सुलतानांनी जाताना त्यांच्या कपड्यांमध्ये एक तलवार, धारदार तलवार लपवली होती आणि ते निघाले काझींकडे जाण्यासाठी. द कोर्ट रूम वॉज पॅक्ड विथ पीपल, एव्हरी वन वॉज ईगर टू सी व्हॉट हॅड हॅपन. आता कोर्ट रूममध्ये सगळी लोक जमली होती, खूप गर्दी होती, कारण सगळ्यांना बघायचं होतं काय होत आहे कोर्टामध्ये. एव्हरी वन वॉज ईगर टू सी व्हॉट वुड हॅपन. ओके, द काझी एंटर्ड अँड टूक हिज प्लेस ऑन द हाय सीट ऑफ ऑनर. तर काझींचा दरबार होता, तर त्यांचा हाय सीट ऑफ ऑनर म्हणजे सगळ्या उंचावर त्यांचं आसन होतं, त्यांची खुर्ची होती, त्याच्यावर ते जाऊन बसले. ओके, इन अ लिटल वाईल सुलतान गियासुद्दीन एंटर्ड द कोर्ट रूम. थोड्या वेळाने सुलतान गियासुद्दीन कोर्टमध्ये आले. एव्हरी वन स्टूड अप टू शो रिस्पेक्ट टू द सुलतान. सगळेजण उठून उभे राहिले. राजा आले म्हटल्यानंतर सगळ्यांनी त्यांना रिस्पेक्ट देण्यासाठी उठून उभे राहिले. बट द काझी डीड नॉट गेट अप. तर काझी फक्त उठले नाही, ते तिथेच बसून राहिले. द सुलतान स्टूड इन द डॉक्स अँड द ट्रायल बिगेन. तर सुलतान त्या डॉक्समध्ये, जे आरोपींचं पिंजरा असतो ना, तिथे जाऊन ते उभे राहिले आणि कोर्टाची ट्रायल सुरू झाली. ट्रायल सुरू झाली म्हणजे कोर्टाचे काम सुरू झालं, कोर्टाची कारवाई सुरू झाली. द विडो प्रेझेंटेड हर कंप्लेंट. त्या गरीब विधवा महिलेनं तिची जी कंप्लेंट होती ती कोर्टासमोर मांडली. आणि द काझी टूक नोट ऑफ ऑल द एव्हिडन्स अँड इन अ ग्रे व्हॉइस ऍड्रेस द सुलतान. तर काझींनी सगळं ऐकून घेतलं तिचं म्हणणं, सगळे पुरावे बघितले आणि त्यांनी अँड इन अ ग्रे व्हॉइस म्हणजे थोड्याशा रागाच्या स्वरात सुलतानांना विचारलं, ऍड्रेस द सुलतान. तर त्यांनी काय म्हणाले,
कि यू आर गिल्टी ऑफ कॉजिंग द डेथ ऑफ द ओनली सन ऑफ दिस पुअर विडो. तर तुम्ही कारणीभूत आहात या विधवा गरीब महिलेचा मुलगा जो जखमी होऊन तुमच्यामुळे जखमी होऊन जो मेला त्याला तुम्ही कारणीभूत आहात. यू आर गिल्टी. अकॉर्डिंग टू द लॉ यू मस्ट पे अ फाईन फॉर दिस ऑफेन्स. तर कायद्याप्रमाणे तुम्ही तिला फाईन पे केलं पाहिजे, काहीतरी रक्कम दिली पाहिजे शिक्षा म्हणून किंवा फाईन म्हणून. आय ऑर्डर यू टू डू दॅट विदाऊट एनी डिले. तर मी आत्ताच्या आता काही टाइम वेस्ट न करता, वेळ न घालवता ती फाईन लगेच पे करावी असं मी ऑर्डर देतो, मी आदेश करतो असं काझी म्हणाले सुलतानांना. ओके. द सुलतान ऍक्सेप्टेड द जजमेंट अँड अपोलॉजाइज टू द विडो. तर सुलतानांनी त्या विधवा महिलेची माफी मागितली आणि फाईन पे करायला ते तयार झाले. ही अरेंज टू पे द फाईन इमिजिएटली. तर त्यांनी व्यवस्था केली की ती फाईन त्या महिलेला दिली जाईल लगेच. द विडो फेल्ट सॅटिस्फाईड दॅट द ऑफेन्स वॉज ब्रॉट होम टू द ऑफेंडर. तर आपल्याला न्याय मिळाला म्हणून ती काय सॅटिस्फाय झाली, म्हणजे तिला बरं वाटलं, ती समाधानी झाली. ओके. द विडो वॉज सॅटिस्फाईड, ती समाधानी झाली की तिला न्याय मिळाला. द ऑफेन्स वॉज ब्रॉट होम टू द ऑफेंडर, म्हणजे जो कोणी गुन्हेगार होता त्याला शिक्षा किंवा काही जी शिक्षा द्यायची होती ती मिळाली. वेन द केस वॉज ओव्हर द काझी गॉट अप फ्रॉम हिज हाय सीट ऑफ ऑनर. तर केस संपल्याबरोबर काझी त्यांच्या त्या आसनावरनं उठले आणि खाली आले. रिस्पेक्टफुली ही बो टू द सुलतान, म्हणजे त्यांनी खाली उतरून सुलतानांना वंदन केलं, वाकून त्यांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पण बसून घ्या अँड रिक्वेस्टेड हिम टू टेक हिज सीट. ओके. द सुलतान देन ड्रीव द हिडन स्वॉर्ड फ्रॉम हिज रोब्स अँड टोल्ड द काझी. तर सुलतानांनी ती जी तलवार लपवली होती त्यांच्या कपड्यांमध्ये ती बाहेर काढली आणि काझींना म्हणाले आय एम हॅपी दॅट यू डीड नॉट वेवर इन युअर ड्युटी. तर सुलतान म्हणाले काझींना की मी खुश आहे की तुम्ही तुमच्या ड्युटीमध्ये कुठलीही तडजोड केली नाही, तुमचे जे कर्तव्य होते त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड केली नाही, कुठलाही कॉम्प्रोमाइज केलं नाही. वेवर म्हणजे तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज. आय एम हॅपी दॅट यू डीड नॉट वेवर इन युअर ड्युटी. तुमची ड्युटी करण्यात तुम्ही कुठेही कमी पडला नाही. यू डीड नॉट हॅझिटेट टू पनिश मी. मी राजा, मी सुलतान असूनही तुम्ही मला शिक्षा देण्यास मागे पुढे बघितलं नाही, मला शिक्षा दिली. अदरवाइज आय वुड हॅव बिहेडेड यू विथ दिस स्वॉर्ड. म्हणजे तुम्ही जर मला शिक्षा दिली नसती किंवा मी सुलतान म्हणून मला माझ्या बाजूने न्याय दिला असता किंवा त्या महिलेवर अन्याय केला असता तर मी तुमचं या तलवारीने डोकं का हे केलं असतं, छाटलं असतं. आय वुड हॅव बी हेडेड म्हणजे तुम्हाला या तलवारीने मारून टाकलं असतं. आय वुड हॅव बी हेडेड यू विथ दिस स्वॉर्ड. द काझी देन पुट हिज हँड अंडर द कुशन वेअर द सुलतान वॉज सीटेड अँड ब्रॉट अप आउट ऑफ व्हिप. तर काझींनी काय केलं, नंतर जे सुलतान बसले होते त्याच्या खाली एक चाबूक होता, त्यांनी त्या आसनाखाली हात घालून चाबूक बाहेर काढला जिथे सुलतान बसले होते आणि त्यांना म्हणाले ही सेड युअर मॅजेस्टी आय एम हॅपी बिकॉज यू ओबेड द लॉ. आता मला पण आनंद आहे की तुम्ही फाईन द्यायला तयार झाला, तुम्ही पण कायदा मान्य केला. यू ओबेड द लॉ. अदरवाइज आय वुड हॅव व्हिप्ड यू इन दिस कोर्ट. तुम्ही जर फाईन द्यायला तयार झाला नसता किंवा तुमचा गुन्हा तुम्ही मान्य केला नसता तर मी तुम्हाला ह्या चापकाने मारलं असतं किंवा शिक्षा केली असती. आय वुड हॅव व्हिप्ड यू, व्हिप्ड म्हणजे चापूक मारणं, व्हिप्ड यू इन दिस कोर्ट, या कोर्टमध्ये तुम्हाला शिक्षा केली असती. द सुलतान दॅन गॉट अप अँड एम्ब्रेस द काझी. तर सुलतान लगेच उठले आणि त्यांनी काझींना आलिंगन दिलं, गळा भेट घेतली त्यांची अँड थँक गॉड वी बोथ डीड अवर ड्युटी आणि म्हणाले की आम्ही दोघांनीही कायद्याचं पालन केलेलं आहे. थँक गॉड दॅट वी बोथ डीड अवर ड्युटी. आम्ही दोघांनी आपली ड्युटी केली, कुठेही आम्ही दोघंही ड्युटी करण्यात कमी पडलो नाही. ही सेड एव्हरी वन प्रेझेंट इन द कोर्ट रूम प्रेज द टू ग्रेट मॅन. तर कोर्टमध्ये जेवढी जेवढी लोकं होती त्यांनी दोघंही मोठ्या माणसं काझी आणि सुलतान यांचं खूप कौतुक केलं. ओके. तर हा लेसन संपलाय स्टुडंट्स. आता हे मिनिंग्स आहेत, ते मिनिंग्स मी तुम्हाला वाचून दाखवते फक्त. वेलिंग म्हणजे क्राईंग अँड सॉबिंग लॉंग अँड लाऊडली, म्हणजे मोठमोठ्याने रडणं. अपराईट, अपराईट म्हणजे ऑनेस्ट. ओके. सच्चा, जस्ट, जस्टिफाय करतो आपण ज्याला म्हणतो ना तसे ऑनेस्ट असणं, जस्टिफाय करणं, खरं बोलणं त्याला अपराईट म्हणतात.
समन, समन म्हणजे टू ऑर्डर समवन टू कम, टू सेंड फॉर समवन. समन्स पाठवलं म्हणजे त्या माणसाला येण्याचा आदेश दिला. समन्स प्लुरल मध्ये समन्स एस लावला की अ रिटर्न, लिहिलेला जे आदेश असतो त्याला समन्स म्हणतात. आणि समन करणं म्हणजे बोलवणं, आणि ते समन्स म्हणजे इन रायटिंग असलं की अ रिटर्न नोटीस ऑर्डरिंग समन टू अपियर इन द कोर्ट. ओके, कोर्टामध्ये हजर राहण्याचा आदेश जो लिहून पाठवलेला असतो. फिक्स, हिअर फिक्स मीन्स अ डिफिकल्ट ऑर अ ऑकवर्ड सिच्युएशन. आय एम इन अ फिक्स म्हणजे मी प्रॉब्लेम मध्ये आहे. तो फिक्स मीन्स अ डिफिकल्ट ऑर अ ऑकवर्ड सिच्युएशन, म्हणजे जे कठीण परिस्थिती ज्याला आपण म्हणतो ती. आता डॉक्स म्हणजे एन एनक्लोज्ड स्पेस इन अ कोर्ट ऑफ लॉ फॉर अक्युज्ड पर्सन. ओके, डॉक्स म्हणजे जे कोर्टाची आरोपीचा पिंजरा, मी मागाशी सांगितलं तसं, त्याला डॉक्स म्हणतात. ऑफेन्स म्हणजे क्राईम ऑर अ रॉंग डीड. ऑफेन्स म्हणजे जे चुकीचं काम केलेलं असतं त्याला ऑफेन्स म्हणतात. क्राईम असतो किंवा अ रॉंग डीड, डीड म्हणजे कर्म, काम, जे केलेलं कर्म असतं त्याला डीड म्हणतात. ऑफेंडर कोण? जो चुकीचं काम करतो तो. अ पर्सन हू हॅज डन समथिंग रॉंग ऑर इल्लिगल. ओके, कायद्याच्या विरुद्ध केलेलं काम किंवा चुकीचं केलेलं काम जो करतो त्याला ऑफेंडर म्हणतात, आणि ते काम असतं त्याला ऑफेन्स म्हणतात. ऑफेन्स करणारा ऑफेंडर. वेवर म्हणजे काय? फॉल्टर, हॅझिटेट, बिकेम अनश्युअर. म्हणजे वेवर म्हणजे एखादी गोष्ट केली म्हणून, केली असताना न केली सांगणं किंवा माहीत नसतं केली आहे की नाही, त्याला वेवर म्हणतात. फॉल्टर, हॅझिटेट म्हणजे मागं हटणं, हॅझिटेशन. हॅझिटेट म्हणजे मागं हटणं करण्यापासून. बिकेम अनश्युअर म्हणजे केले की नाही माहीत नाही, त्याला वेवर म्हणतात. ओके, तर फ्रेंड्स, हा लेसन एक्सप्लेन करून झालेला आहे माझा. तर प्लीज हा लेसन शेअर करा, परत एकदा वाचा. ओके, मीनिंग्स आणि इंग्लिश बोलायला शिका या लेसनच्या थ्रू. ओके, मोठ्याने वाचा, त्यामुळे तुमचं इंग्लिश पण सुधारेल. तो आज एवढंच. सो आय विल बी बॅक विथ द नेक्स्ट चॅप्टर. टिल देन, बाय बाय. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील किंवा काही असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कुठला लेसन हवा आहे, कुठले क्वेश्चन आन्सर्स हवा आहे ते टाकलं, तर मी नक्की ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. तर मग कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स टाका. ओके, टिल देन, बाय बाय.